बळीराजाच्या दिवाळीच्या सणावर दुष्काळाचं सावट देशात आणि राज्यात सगळीकडे दिवाळी उत्साहात साजरी केली जाते मात्र दुसरीकडे बळीराजावर दुष्काळाचं सावट पाहायला मिळत आहे ऐन दिवाळी शेतकऱ्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय अहमदनगरच्या संगमनेर मध्ये पीक पाणी अभावी होरपळू लागले तर दुसरीकडे गाई गुरे चाऱ्याच्या चा शोधात भटकंती करतायत राज्यात आतापासून दुष्काळाचं चित्र दिसत आहे आगामी काळात हे दुष्काळाचं चित्र अजून भयान होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता दुष्काळाच्या उपाययोजना सरकारनं तात्काळ कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्ग करतोय ना आता तुम्ही तर पाहता आले तसे काय टोमॅटोची डाळिंबाची काय परिस्थिती अहो हे शेतकऱ्याचं म्हणजे ना जीवनच फार अवघड झालो याच्यापेक्षा शेतकऱ्या इतकी दलिंदर जीवन कोणाच नाही राहिलं हे लाखानी घालायचे आणि रुप रुपयांनी रुप गोळा करायचे ते बी पाण्याने चालू वर्ष जरा सत्यनास केलाय आणि त्यातून वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झाले पूर्ण दुष्काळाचं सावट पूर्ण शेतकरी काहीच करू शकत नाही शेतकरी पूर्ण मेटाकोटीला उभा राहिलेला आहे आज आणि त्यातून अशी परिस्थिती झाली की सरकार जोमत आहे आणि शेतकरी पूर्ण कोमत आहे पूर्ण राज्यामध्येच ही परिस्थिती काही बोटाव मोजणे इतकी गावं जर सोडली तर पावसाळ्याची आणि पाण्याची तर पूर्ण शेत महाराष्ट्रामध्ये पूर्ण हीच परिस्थिती की आणि त्यातून नगर जिल्हा दुष्काळी जाहीर करायचं सोडून दिलं आणि उद्या दुष्काळी जाहीर करून हे काय देणार आहेत बो शेतकऱ्यांना यांनी हे लवकर जाहीर केलं पाहिजे शेतकऱ्याला पण कुठंतरी समाधानी मानलं केलं पाहिजे नाही आमची दिवा दिवाळी एकदम गोड झाली कारण सरकारने आम्हाला बघा एक किलो तेल अर्धा किलो रवा आणखी काय दिला एक किलो डाळ एक किलो डाळ चार पाच वस्तू चार पाच वस्तू दिल्यात शंभर शंभर रुपये घेतले आणि शेतकऱ्याची दिवाळी अगदी एकदम मजेत गोड चालू आहे किती दिवस पुरणार ती दिवाळी अर्धा किलो आता त्यांनी त्यांना माहित पाहिजे ना किती दिवस पूर्ण हे किती रुपयाचा चा किती रुपयाचा नाश्ता करतात याच्यावर विचार करायचा हे फक्त लोकांची मतं घ्या येतात का निवडून जाण्यापुरती तिथपर्यंत गरज आहे का पाच वर्ष यांना कोणाची गरजच नाही का चारा पाहिजे चारा सावण्या चालूच केल्या पाहिजेत कारण जनावरांची फार बिकट परिस्थिती जनावरांना प्यायला पाणी नाही घालायला चारा नाही सांगा अनेक दुष्काळ पडले पण तुमच्या गावात तुमच्या परिसरात कधी चारा छावणी सुरू केली नाही कधीच नाही आतापर्यंत चारा छावणी सुरू झाली कार छावणी सुरू केली नाही नगर जिल्ह्यामध्ये पारनेर गावच वाढता कुठं मागणी कराल तुम्ही आम्ही छावणी हिवर मध्ये किंवा साकूर परिसरामध्ये इथं चारा छावणीची मागणी करू किती किती त्याची कॅपॅसिटी कमीत कमी इथं आता लाखोनी जनवर आहेत कारण हा परिसर पूर्ण शिळी मेंढी आणि दूध व्यवसायामध्ये आणि गावठी जनावरांमध्ये आगाजलेला आहे आणि या परिसरामध्ये लोकांना जनवारच वाढता दुसरी उत्पन्नाची बाजू नाही काही त्याच्यामुळे इतर जनावरांची गिनती नाही करू शकत मोठी चारा छावणी पाहिजे माझं नाव सीताराम